नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचे बघा, महिनाभरानंतर पावसाचा परतीचा प्रवास हा देशातून पूर्ण झाला आहे. पाऊस हा संपूर्ण गेला आहे व यंदा मान्सूनला माघार घ्यायला जवळपास 15 दिवसाचा उशीर झाला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास महिनाभरानंतर देशातून पूर्ण झाला आहे. त्यापाठोपाठ ईशान्य मोसमी वाऱ्याचे आगमन झाले आहे. गेल्या वर्षी देखील ऑक्टोबरच्या मध्यावर अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. यावर्षी परतीचा प्रवास लांबला, तसेच ईशान्य मोसमी वाऱ्याचे आगमन देखील लांबले आहे. तर 28 सप्टेंबर रोजी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली होती. नेहमी 15 दिवसातच हा प्रवास पूर्ण होत असतो, मात्र बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले व हे क्षेत्र अरबी समुद्राकडे सरकले आणि परिणामी पावसाचा परतीचा प्रवास खंडित झाला होता. त्यामुळे त्या काळात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व कर्नाटक मुसळधार पावसाने झोडपले होते. त्यानंतर खंडित झालेला पावसाचा परतीचा प्रवाह 4 दिवसापूर्वी पुन्हा सुरू होऊन आज तो संपूर्ण पूर्ण झाला. 28 तारखेला म्हणजेच नैऋत्य मोसमी पाऊस थांबला की देशातील आर्द्रतेचे प्रमाण कमी होऊ लागते. हा कालावधी शक्यतो 15 दिवसाचा असतो. तो अवधी मिळाला नाही की तापमानात वाढ होऊन इतरत्र पाऊस पडण्याची शक्यता असते. गेल्या वर्षी असाच पाऊस मध्य भारत आणि महाराष्ट्रात झाला होता. मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची सुरुवाची सरासरी तारीख 17 सप्टेंबर होऊन 15 ऑक्टोबरपर्यंत प्रवास पूर्ण होतो, मात्र सलग दुसऱ्या वर्षीही परतीचा प्रवास सुरू होण्यास विलंब झाला. यावर्षी परतीचा प्रवास सुरू होण्यास सर्वसाधारण तारखेपेक्षा 11 दिवस विलंब झाला आणि तब्बल महिन्यानंतर तो संपला. काल ऑक्टोबर 28 ऑक्टोबरला संपूर्ण भारतीय द्वीपकल्पात पाऊस संपलेला असेल असे हवामान खात्याने जाहीर केलेच होते व सध्या देशातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती दिसतच असली तरी 4 दिवसानंतर संपूर्ण देशभरात कोरडी स्थिती असेल अशी माहिती भारतीय हवामान खात्याने 24 ऑक्टोबर रोजी आपल्या बुलेटिनमध्ये दिली होती. बंगालच्या उपसागरात आणि दक्षिण द्वीपकल्पातील जमिनीवरून ईशान्येकडे वाहू लागणारे नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून संपूर्ण देशातून मागे हटण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे व त्यानुसार महिनाभरानंतर पावसाचा परतीचा प्रवाह देशातून पूर्ण झाला आहे. यंदा मान्सून माघार घ्यायला जवळपास 15 दिवस उशीर झाला होता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.